आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी आईला किती वेळ आहे ग अजून? मी कॉल करून बघू तिला. आई आई कशी आहेस तू? अगं किती उशीर केला, मी वाट बघत होते तुझी. हो आधी आईला बसू तर दे. ये बस आई बस बसा बसा पाणी. आई कधी भेटते असं झालं होतं माहितीये मला, मी खूप मिस केलं तुला. आता आले ना मी. हा काय गो बाय, तू कशी आहे? मी एकदम मस्त आहे आई. तू कशी आहेस आणि हर्षदा कशी आहे? मी पण बरी आहे आणि हर्षबाई पण एकदम ठणठणीत आहे आता. आणि आमचं शेंडे फळ काय म्हणते? तुम्ही बोलत बसा, मी आलेच. तू कुठे निघाली? एक फोन करायचा होता तेवढा करून येते. आणि अभ्यास कसा चाललाय तुझा? काही नाही ग आई, अभ्यास मस्त सुरू आहे माझा. आता पाय ठीक झाला ना, हॉस्पिटलला जाऊन अभ्यास करते आता. हा बरे. आणि गौरव तुझा अभ्यास कसा चाललाय? चांगला चालू आहे. हा बरे. प्राची बायची कसली धावपळ चालली? हो ताईंची काय नेहमीचीच धावपळ. आता कसली धावपळ? हो उद्या बॉक्सिंगची स्पर्धा आहे ना. मग बॉक्सिंगची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत विक्रांतने भाग घेतलाय ना, त्यामुळे धावपळ सुरू आहे. काय कशासाठी? नको विचारू साहेब, आता एक नवीनच टास्क त्याच्यासमोर उभा राहिला. बॉक्सिंग कॉम्पिटिशन आहे, ती कॉम्पिटिशन जिंकल्यावर जी प्राइज मनी मिळणार आहे त्या प्राइज मनी मधून आपण कॅफे सुरू करू शकतो. अरे मग दॅट्स अ व्हेरी गुड आयडिया. तुला पटतंय? हो कारण मला माहिती आहे तू जिंकशील. याला काय अर्थ आहे? ही कसली भलती सलती अट आहे? स्वतःच्या पायावर कधी उभं राहू शकणार असं कोणी माणूस सांगू शकेल काय? नको काळजी करूस, उद्या विक्रांत नक्की जिंकेल आणि सगळे प्रॉब्लेम कुटकी सारखी संपेल बघ. नाही याबद्दल महेश रावांना विचारायलाच पाहिजे, त्यांना सरळ सांगणारच आहे मी. थांबवा आता हे सगळं. वहिनी तू उगाच सांगितलंस आईला, आता ती सारखं टेन्शन घेत बसे. आई नका ना एवढा विचार करू, सगळं ठीक होणार आहे. तुम्ही जाऊन आराम करा, स्वयंपाक झाला की मी आवाज देते तुम्हाला. आई वहिनी बरोबर म्हणते, तू थकली असशील कर, जा आराम कर ना प्लीज. मी बघते जेवणाचं. Thank you.
गुड मॉर्निंग मॅडम. तू उठलास पण? मग सगळी तयारी पण झाली. अरे मला वाटलं अजून झोपला असशील. अगं नाही ग, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तू उशिरा उठलीस का? नाही, माझंही आवरलंय, निघतेच आहे मी. गिरीजा बोल ना. आजचा दिवस जरा वेगळा आहे ना. माझंही तसंच काहीस झालंय. मला असं वाटतंय की माझी परीक्षा आहे. माझी नाही, आपली परीक्षा आहे आणि आपल्याला या परीक्षेत पास व्हायचं आहे. काळजी नको करू गिरीजा, मी माझे 200% देईन. माझा पूर्ण विश्वास आहे विक्रांत. ऑल द बेस्ट. तिथूनच? नाही रे, येते मी. मग ये ना लवकर. हो, आलेच मी. बाय बाय. वासंतीताई. हा बोला वासंतीताई. महेशराव काय ऐकते मी? हे काय झालं? मीनाताईंनी विक्रांत समोर अट ठेवली म्हणे. हो खर तर मलाही पटलं नाहीये ते. पण त्याच्यामुळे पोरगा जीवघेणी परीक्षा द्यायला निघालाय. आता विक्रांत बॉक्सिंगच्या स्पर्धेत उतरणार आहे असं बोलतोय. हो पण आता आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात काय नाही असं कसं? हो आपण सुरू केलेलं नाटक पोराच्या जीवावर भेटेल आणि तुम्ही म्हणता आपल्या हातात काय नाही म्हणून. वासंतीताई प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. कशी शांत हो? आपलंच नाटक आपल्याला महागात पडतंय. तुम्ही सांगितलं म्हणून मी अट ठेवली. विक्रांत घराबाहेर पडला सुद्धा. अहो पण त्याला किती त्रास झाला सांगा मला. हे बघा मीना, आता त्याचा त्रास मला सहन होत नाही. तुम्हाला शब्द दिलाय म्हणून मी कोणाला काय बोलू पण शकत नाही. हे बघा मला माहित नाही मीनाताईंना त्याची काळजी आहे की नाही, तर मला विक्रांतची काळजी वाटते. हो म्हणजे आईला आमची काळजी आहे. हे सगळं नाटक होत. हे सगळं लवकरात लवकर थांबवा. आता असं काही आपलं ठरलेलं नव्हतं. नाही मला तुमचं म्हणणं पटतंय वासंतीताई. पटतंय ना? थांबवाय ना हे सगळं. मी माझ्या बाहेरच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही. हो किती पळू अजून पोरांपासून. वासंतीताई प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा आपण सगळं ठीक करू, नका काळजी करू. मी खरंच सांगते हे सगळं थांबवा. मीनाताई बदलतील असं काय वाटत नाही मला. मी हात जोडते तुमच्या समोर, थांबवा हे सगळं. वासंतीताई असं हताश होऊ नका. बघा आपण यातून काहीतरी मार्ग काढू. बर मी आता फोन ठेवतो. मीना घरात असतो प्लीज. बर आई, काय बोलत होतीस तू? होती काय हे नाही ग आई. खोटं बोलू नकोस, मी सगळं ऐकलंय. तू जे काय ऐकलं ते सगळं खरं आहे गो. म्हणजे तू इतके दिवस आमच्याशी खोटं वागत होतीस? मला महेशरावांच्या शब्दा पुढे नाही जाता आलं. तुझं आणि विक्रांतचं लग्न व्हावं एवढंच बघायचं होतं मला. त्यासाठी मी काही करायला तयार होते. आई म्हणून खोटं बोलायचं? अगं तूच शिकवलंयस ना आम्हाला की खोटं नाही बोलायचं, मग तूच हे असं वागत होतीस? अगं चुकीचं नको समजूस मला. हे सगळं मी तुमच्या भल्यासाठीच करत होते गो. नाही आमच्या घरी तुमच्या सोबत जे काही घडलं ना ते मीनाने मुद्दाम ठरवून केलं होता. काय? तिचा तो सगळा प्लॅन होता. मीनाला अजूनही हे लग्न मान्य नाहीये. आणि तुम्हाला? ऑफकोर्स मला मान्य आहे,
पण मीना अजूनही लग्नाच्या अगेन्स्ट आहे. पण जर आपण हे लग्न लावून दिलं तर पुढे मागे पोरांना त्रासच होईल ना. तो त्रास होऊ नये म्हणून माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काहीतरी दुसरा मार्ग नाही काय? अहो हे सगळं करताना मला आनंद होत नाहीये, पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे, पोरांच्या सुखासाठी मी हे करायला तयार आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. खरं सांगते बा, माझ्या हातात काहीच नव्हतं, माफ कर मला. हा बोल विक्रांत. अगं गिरीजा कुठे आहेस तू? कॉम्पिटिशन सुरू होतोय. निघतेच मी, येते लवकर आहे ना, मला कसं तरी होतंय गिरीजा. हे बघ विक्रांत, तू शांतपणे डोळे मिटून बस, अजिबात प्रेशर घेऊ नकोस. ओके? हा नाही ते सगळं ठीक आहे, पण ये लवकर तू. हो मी येते, बाय. हा आई, मला तुझा राग आला नाहीये, पण तरी तू मला विश्वासात घेऊन हे सगळं करायला हवं होतस. हा बाय, कळत आई? नाही कळत आहे तुला. तू हे असं वागल्यामुळे मलाच काय, विक्रांतलाही असं वाटत होतं की तू आमच्यावर नाराज आहेस, की तुला आमचं लग्न नकोय. नाही माझं चुकलंच गो आई. आई बघ, आता हे बोलून काही होणार नाही. आज विक्रांत ज्या परिस्थितीत आहे ना, त्याला कारणीभूत तुम्हीच जा. माफ कर गोपाला. आई, आज विक्रांतसाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. मी आता त्याच्यासोबत असायला हवं. येते. हा बाबा. अरे सगळं व्यवस्थित चाललं ना? हो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा बघ, काय झालं ना तरी सगळं आपल्या प्लॅन प्रमाणे हो गया. चिरला का ना? हो बाबा, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तो बॉक्सर ऐकत नाहीये. का? त्याच्या कानात काय शिरणं नाही काय? नाही नाही तसं नाही हो, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की तो प्लॅन शिवाय विक्रांतला हरवू शकतो. अच्छा असा हा काय? हो मग काय करू म्हणताय? काय करशी? हा हा एक काम कर, पहिल्या फेरीत काय होता तर बघ, आणि काय नाहीच जमला ना तर आपल्या प्लॅन प्रमाणे सगळ्या कर. काय झाला तरी तो विक्रांत देसाई हरा गो. चिरला का ना? बाबा तुम्ही टेन्शन घेऊच नका, काही झालं ना तरी आजची स्पर्धा विक्रांत देसाई जिंकणारच नाही. मी टेन्शन घेणार नाही, पण तू जर काय करशील तर सगळं टेन्शन घेऊन कर, नाही तर बाकी वेळेत करतस तसं काय करू नको. चिरला का ना? अरे बाबा हे बघ, ऐक, जा काय करशील जपान कर, जपान. शक्यतो आता गिरिजा आणि त्याच्या मित्र काही एक कळता का म्हणे. चिरला का ना? हो बाप. हॅलो रोहन, हे बघ काय झालं ना तरी तो विक्रांत देसाई हराकत होयो. एक काम कर, ते तो प्रतिस्पर्धी असत ना, त्याच्या ग्लव्ह मध्ये लोखंडाचं तुकडो टाक आणि ह्या सगळा चेकिंग झाल्यानंतर करायचा. चिरला का ना? फोडून टाका, फुटा गळतो विक्रांत देसाई. कळला? अच्छा म्हणजे इकडे यांची विक्रांतला हरवण्याची तयारी सुरू आहे तर? पण असं काही होणार नाही हे गिरीजाला कळवायलाच हवं. हे बघ रोहन, मी जा सांगलंय ना तसाच सगळा हो गया. चिरला का ना? तर ठेव.
घर कोंबडो बांग देता स्वतःच्या मालकाक जागो करण्यासाठी, आणि ह्यो चोर कोंबडो बांग देता माझ्या दुश्मनाक जागो करण्यासाठी. आता गेलो गिरिजाचे कान भरू, जा सांगते का ग्लोव्स मध्ये लोखंड हा म्हणा, पण त्या काही एक भेटायचं ना, कारण माझो प्लान वेगळोच हा शिरला का ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. गिरीजा कुठे? अरे ती निघाली, येते. अरे मग सोबत घेऊन यायचं होतं ना, माझं एक काम होतं ना म्हणून मला लवकर निघावं लागलं. गिरीजा का नाही आले अजून? तू पॅनिक का होतोयस? अरे येईल ती, का टेन्शन घेतोयस? मी फोन करून बघू का? अरे थांब थांब थांब, तू का फोन करतोयस? बर थांब, मी फोन करतो. थांब विक्रांत. बाबा. अरे पाया काय पडतोयस? असाच दाटून खेळ. बाबा आज तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे मला. अरे माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. विक्रांत आम्हाला खात्री आहे आज जिंकणार तर तूच, काय काका? येस ऍब्सोल्युटली. हा काय झालं, कुठे पोचली गिरीजा? अरे तिथे फोनचा काहीतरी इश्यू वाटत, फोन लागत नाहीये. कसं करणार ती कुठे? अरे हो हो, तू का टेन्शन घेतोय? गाडीवर असणार ना म्हणून फोन लागत नसेल. अरे वाजले की ती, जायचं ना आता आपल्याला, तयारी पण करायची. चल 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 लवकर चल. अरे येईल ती, टेन्शन घेऊ नको. चल चल. रवळनाथा, खूप सहन केलं पोरांनी, आता तरी त्यांच्या मनासारखं घडू दे रे बाबा. आई मी हॉस्पिटलला निघते. बाय. ताई तुम्ही विक्रांतची मॅच बघायला नाही जाणार? नाही मला अभ्यास आहे वहिनी. एका दिवसाने काय फरक पडतो? फरक पडतो वहिनी. आणि तसही सर इम्पॉर्टंट चॅप्टर शिकवणार आहे आज, मी मिस नाही करू शकत. येते आई, येते. राची. तिला काय झालं? अशी फुगली का होती? काही नाही आई, खरं काय ते सांग गो बाय. आई त्यांच्यात आणि गिरिजाताईंमध्ये थोडं वाजलंय. त्यात काय गो, त्यांचे खटके उडतच असतात मध्ये मध्ये. नाही आई, यावेळी थोडा जास्तच वाद झालाय. म्हणजे काय झालं? गिरिजाताई म्हणतायत मेंटॉर बदल, आणि सुचित्राताईंना मेंटॉर बदलायचं नाहीये, त्यांना मेंटॉर म्हणून तेच सर हवे. कोणाचाच फोन कसा लागत नाहीये? गिरीजाला ट्राय करतो. गिरीजा फोन का उचलत नाही? गिरीजा फोन उचल. गिरीजा फोन का उचलत नाही? गिरीजा फोन उचल. एवढे हॅलो गिरीजा, गडबड आहे. काय झालंय? मी आता तुझ्या काकांना फोनवर बोलताना ऐकलं. काय म्हणत होते ते? ते ग्लोव्स मध्ये लोखंडाचा तुकडा टाकून विक्रांतला हरवणार आहे. काय? हो. प्लीज तुम्ही मॅच सुरू व्हायच्या आधी सगळे एकदा चेक करून घ्या. अरे पण मॅच सुरू व्हायच्या आधी तसंही ते ग्लव्स चेक करतात ना. हो पण ग्लव्स बदलायचा एकदा चान्स असतो तेव्हा ही गडबड नक्की होणार. काकांचं ना आता अति होतंय निखिल. गिरीजा आपण त्याचा विचार नंतर करूया, आधी विक्रांतवर लक्ष देऊयात. हो बरोबर आहे तुझं. गिरीजा त्यांना कुठल्याही परिस्थितीत विक्रांतला जिंकू द्यायचं नाहीये, त्यासाठी ते कुठलाही थराल जाऊ शकतात. सो बी केअरफुल. हो निखिल, मी असं काही होऊ देणार नाही. डोंट वरी.
काळजी घे प्लीज. पण मी ठेवते आता फोन, मी अजून पोहोचले नाही. ठीक आहे. झालं पण आताच बंद पडायचं होतं. सुरू हो ग बाई प्लीज. बोल बोल बाबा, काय गुड न्यूज? डेट पोरीची गाडी बंद पडली आहे. हे एकदम बरं केलंस. सगळं आपल्याला हवं तसंच घडतंय.